going to sell shampoos or water filters. Yes or no? We are going to sell properties, which is basic starting from 5.5 lakh or 7.5 lakh. It may go to 20 lakhs also. Correct? Yes or no? And here after the camp of the छोट्या प्रमाणात नाही करायचं की चंद्रनगरच्या विकल्या, दापोडीच्या विकल्या, ओके, चिंचवड केवळ बिवळच्या विकल्या आणि झालं एखादा झटका बसला की मग 2-3 महिने परत काय रिलॅक्स करू असं नाही. आपल्याला दूरदृष्टीवर ठेवायचं की जर मोठे टार्गेट जर मी करणार आहे आणि ते मला साध्य करायचं तर मला काय करावं लागेल. आपल्याला काय आत्मसात केलं पाहिजे, इट इज सेलिंग स्किल. यस ऑर नो? हॅलो, यस ऑर नो? करेक्ट. आणि इट इज गुड की तुम्हाला हा लक्षात आला की आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. ओके, एका लेवलवरून जर मला पुढच्या लेवलला, दुसऱ्या लेवलला जर जायचंय तर काय करावं लागेल, शिकावं लागेल. यस ऑर नो? राईट. सो लेट अस स्टार्ट दिस. नाउ देयर आर फ्यू फॅक्ट्स अबाउट सेल्स. दिस इज द ओल्डेस्ट एंड द ग्रेटेस्ट प्रोफेशन. हॅलो, ओल्डेस्ट एंड द ग्रेटेस्ट प्रोफेशन. Any person who is successful on the earth, any person, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, he is a sales person. तो मायक्रोसॉफ्टचा सीईओ असेल, गुगलचा सीईओ असेल किंवा फाउंडर असेल, who is he? He is a, yes, he is a best great sales person. तो स्टीव जॉब्स, he may be a technologist, hello, technology giant monopoly, but that there are salesmanship to do with that. Yes, my dear friends, so he was the best salesman. Selling is more than a profession, it is a way of life. It is a way of life. If sales didn't exist, bahiya se bahiya technology iPhone laake bhi karenge kya? अजून ऑपरेट करत असता तुम्ही तर
कदाचित तो बघतोय त्याला दाजीने सांगितलं होतं एखादा असलं तर असलं
मी जन्मी करून टाकली. हॅलो बात समजणार ना? करेक्ट. आता मी जी गाडी त्याला विचारतो ती गाडी त्याच्याकडे नव्हतीच, पेसद्याचं सुद्धा होती. मी त्याला म्हटलं ऑटोमॅटिक गेअरची पाहिजे म्हणजे क्रूज कंट्रोलची पाहिजे म्हणजे आता ते दाबून दाबून जाईल प्रॉब्लेम व्हायला लागेल. पुण्यामध्ये ऑटोमॅटिक पाहिजे. ऑटोमॅटिक नाही पुण्यात पण ठेवत नाही सर टेन्शन ऑटोमॅटिक. मला तर गाडी घ्यायची ना वाचून घ्या ना, मला घ्यायची ऑटोमॅटिकच घ्यायची. ते कमीत कमी क्रूज कंट्रोल पाहिजे मला. आमचं ट्रायनिंग जास्त असतं टाईप केलं. ओके कदाचित केलं असेल, मी तर बघितलं नाही. आणि मला मेसेज आला इकडे. हॅलो
टेस्ट ड्राइव अयो मी तर सात आठ मिनिटं होऊन गेलो तुम्ही मला बरं वाटलं ना अजून काय म्हणतो बघा तर हलकं चांगलं शिस्त वाटते बात समजणार ना काय आणि तिकडे काय होतं फार्मर्स बोलतो ओके आम्हाला एवढंच फक्त माहिती आहे कुठून तरी घ्यायचं कुठून तरी द्यायचं
पिक्चर चालतं का? आता मी तुम्हाला सांगितलं सत्रामध्ये चांगला एक संकल्पना घेऊन चाललोय, इट इज अबाउट डेव्हलपिंग माय फिजिक. ओके, सो त्याच्या आधी चालणं गेलं व्हायचं नुसतं, है ना, थोडस ऍक्टिव्ह राहण्यासाठी. पण त्याच्याने मजा नव्हती हे कळलं. ह्या वेळेला तुमच्यापैकी मागच्या सेल्स प्रोसेस मध्ये किती झालं होती पत्रकार म्हणून? करेक्ट. ओके, सो तुम्ही बघितलं आपले गुरु बघितले ना जिम वाले, करेक्ट. सो त्यांनीच तो चार पात्र तुम्हाला पक्षाचे सांगितलं. सो माय डियर फ्रेंड्स, आता ते प्रोसिजर बघितल्यानंतर कळतं की आपण वेड्यासारखंच काहीतरी करतो. प्रॉपर करत नाही, चालायचं बघितलं आपण व्यवस्थित चालत नाही आहोत सध्या. देर इज अ सिस्टम. ट्रेडमिलवरती जर जायचं म्हटलं तरी काय आहे, त्याला सिस्टम आहे. तसंच जर आपल्याला हा बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे, सेल्समॅनशिप आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची आहे, आणि फक्त सेल्समॅनशिप नाही तर प्रोफेशनल सेल्समॅनशिप करायची. मागच्या वेळेस मी याच्या वेळी सांगितलं होतं, एनीबडी हु विल टेल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेल्समॅन अँड प्रोफेशनल सेल्समॅन? हॅलो, आता असं म्हणाल की आपण सांगत राहायचं आणि काय पुढे जात राहायचं, कोणी थांबत? हा, सेल्समॅन आणि प्रोफेशनल सेल्समॅन मध्ये फरक काय? अरे बाबा, सांगून उपयोग होतच नाही. त्याचं माहिती आपण आत्मसात केलं पाहिजे आणि वापरलं पाहिजे. येस सर, कस्टमरची नीड आणि कंपनीची नीड दोघांची नीड लक्षात ठेवतो, त्याच्यावर फोकस करतो. ओके, तो कोण आहे? अच्छा, आणि सेल्सच कोण आहे? बस उसके ऊपर काम करता है.